पहले कदम नजर बर कदम हजरत जिल्ले इलाही सुभान के बढ़ रहे हैं कदम मोहियुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह काजी तशरीफ फरमायन। वैसे तो पूरे हिंदुस्तान पर मुगल सल्तनत का परचम बुलंद है, सिवाय मराठों का मुट्ठी भर स्वराज्य छोड़कर। क्या है स्वराज्य? औकात क्या है उनकी? इसलिए आलमगीर औरंगजेब पिछले 6 सालों से दिल्ली का तख्त छोड़ के इस दक्कन की घाटी में आ पड़ा है, इस पहाड़ी धूल और मिट्टी में। लेकिन हम भी जानबूझकर पड़े रहे, उस दिन का इंतजार करते रहे जिस दिन कोई सुरमा इस भरे दरबार में आएगा और कहेगा, हां हमने शिकस्त दी है उस पहाड़ी चूहों को। और आज वो सुरमा हमें मिल भी गया है। तुम बुजदिलों को इतना खुश होने की कोई जरूरत नहीं है। वजीर आजम जी, सरजा खां को बुलाया जाए। जी आलमपना। शेर दक्कन सरजा खान हाजिर हो। सरजा खां, आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्तमे खां इस खिताब से नवाजेंगे। लेकिन उससे पहले इन सब बुजदिलों को बताओ, कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को? बताओ। मरने से पहले क्या कर रहा था? वो रो रहा था, जिंदगी की भीख मांग रहा था, क्या कर क्या रहा था? अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुनाओ, क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में ये दरबार इंशाल्लाह रायगढ़ पे होगा। हर हर महादेव, जय भवानी। या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते। राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते। बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवदेवस्थाने फोडत होता। त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं। राव सरनोबत, तू धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीतो, त्यास धरावे अथवा मारावे? शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता। शक्यतो मारावेच। महाराजांच्या आदेश बरहुकुम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला। फक्त त्यांची एक मोठी चूक झाली, शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं। आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं। प्रतापराव, त्या खानाशी सला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात, न ठेचता। खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही।
सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास कर्दीस मिळवा, खानास कर्दीस मिळवल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत, कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळ एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल, पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचं. ज
ज्याच्या हालचाली चपळता असेल सरनोबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. त्याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसरे यांचा. सरनोबत माणकोजी दहा तोंड्यांसारखे एका घावात त्याने दोन तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यानं रौद्ररूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठं आहेत? काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीऊ पाहिजे, कुठतरी पाठीऊ नाही. पाठीऊ फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीऊ घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाटीच्या मधी. काय जमल का राव? शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल, पण पाठीची गाळण नाही उदाहरणारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतय का नाही जमणार. जमतय की बरवा झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावर महाराज इकडेच यायला निघालेत, कुठल्या बी वक्त्याला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही राज, पोचल काय. हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे मालोजी बाबा. आवरा कानालेच ती काढत रे तुझी. हा तर मग काय. राजमुजरा घ्यावा. हंसाजी महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हंसाजी मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्या सारख्या शूराची गरज आहे. राजा उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तलवार देऊ. प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. औसाजी मोहिते, अहिरण्यगर्भ जोवर केशरी तुमचं आमचं जीवित कार्य तोवरच, पण स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. कधी ग्रीक, कधी हून, कधी शक, यवन, डच, पोर्तुगीज, तर कधी मुघल बनून. पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं आणि हातातल्या तरवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. ओम ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः मकरकुण्डलमानुरीति हारी हिरण्मयवमूर्धुतशङ्खचक्रः.
सर, सेनापतींची तरवार देताना कुर्तुजी गुजरांचा आम्ही प्रतापराव म्हणून गौरव केला होता. आजपासून हौसाची मोहिते या खंबीर स्वराज्याचे हंबीरराव म्हणून ओळखले जातील. काय रे, कर्ज कर्ज म्हणून रोज आर द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे तुझा पत्ता? अनाजी पंत काय होय, धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपलं धर्म जपणार? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणा. सर सेनापती, ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. काय चाललंय? महाराज, यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं, आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत? तो मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कपा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याच काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याच? मामा, लगीन होत थोरलीच. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं बघितलं महाराज, हे असं करतात, काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल, लवकरात लवकर काढा आणि या सावकाऱ्याला ताब्यात घ्या. जी राज, बरोबर. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा, ताबडतो. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिरशे पडो. जी. सिवा के
ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है। पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली। हमें यह सुई नहीं, ये अल्फाज ज्यादा चुभे हैं। आगे। गुस्ताखी माफ आलमपना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास, तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा। कब पूरा होगा वो? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं, और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है। जी हुजूर, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है। तो अचानक ये हंबीरराव नाम की आंधी कहां से उठी? हंबीरराव हंबीरराव, ये आंधी है या कोई हल्की हवा, इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार उस संभाल पाएगा। राजाराम, बाजूला ठेवा ती तलवार आणि जाऊन खाऊन या, उद्या आम्ही तुम्हाला दुसरी तलवार देऊ। उद्या राज्याभिषेक समय आमच्या शेजारी युवराज म्हणून कोण बसेल? ही बघा आमची नवी तलवार, शंभूदादांनी दिली आहे, उद्या चालवायलाही शिकवणार आहे। पण नुसती शिकू नका, तर त्यांच्या सारखी चालवायला शिका। हो, उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाचा दरबार तयार झालाय, आपण पाहायला येणार का? नुसता दरबार पाहण्यापेक्षा उद्या दरबारात युवराज म्हणून बसायला त्यांना जास्त आवडेल। त्यांना की तुम्हाला? हो, शंभूराजे तुमच्याकडे आई म्हणून बघतात, तुम्ही तसंच वागा त्यांच्या आईसारखं। आई साहेब, आम्ही पण जाऊ का दरबार पाहायला? दरबार पाहणं तुमच्या नशिबी येऊ नये, म्हणून तर जीव तुटतोय आमचा। न भूतो न भविष्यती असा अनुपम्य सोहळा स्वराज्य अनुभवत होत, पण स्वराज्याच्या चेहऱ्यावरील हा आनंद जास्त दिवस नाही टिकला। कशा आहात तुम्ही? आता आमचं इथलं कार्य संपलंय शिवबा, तुमचा राज्याभिषेक पाहिला, आता बस
हंबीरराव, माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा जी, आणि तुम्ही सर्वांनी मिळून या स्वराज्याचं रामराज्य करा जगदंब. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा असं सांगून ही माऊली अनंतात विलीन झाली आणि दुसऱ्याच दिवशी स्वराज्याचं रामराज्य करण्यासाठी सरसेनापतींनी पेडगाव लुटायची एक अनोखी मोहीम महाराजांच्या समोर मांडली. महाराज, स्वराज्याचं रामराज्य करायचं असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीनंच लक्ष्मी प्रसन्न करावी लागेल. अशी पेडगाव लुटून? अहो लूट कसली मोरोपंत, आपलीच गावं देवळं लुटून त्या बहादूरखानानं त्याचा बहादूरगड भरलाय. आंबीरराव, पेडगावात घुसून बहादूरखानाला मारणं सोपी गोष्ट नाहीये. का? औरंगजेबाचा दूधभाऊ आहे तो, आणि म्हणून तर दिल्लीवरून खास राज्याभिषेक रोखण्यासाठी त्याला पाठवला होता. मग रोखला का? त्याच्या नाकावर टिचून आपण समध्यांनी केलाच की राज्याभिषेक. राज्याभिषेक रोखला नाही, पण तो रोखण्याकरता उत्तरेला शेगूळचा खंडोबा, भगवती माय लक्ष्मीनारायण मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मढवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत, पिढ्यान पिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. हंबीरराव, राज्याभिषेकानंतर लगेचच बहादूर खानासारखं जनावर अंगावर घेणं योग्य नाही. पण काय हरकत आहे? अहो दत्तूजी, त्याच्या पापाचा गळा भरला की आता रिकाम करून टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे? महाराज, 35,000 घोडदळ आहे पेडगावात, आणि बर का सरसेनापती आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येते. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे, लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज, सर सेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दामाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो, म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे, अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीनं न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत? हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभले. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी. जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार. आज निघणार म्हणजे उद्या तुमचा तो मुहूर्त वेळेत तर सापडेल. मोहिमा राबवताना सर सेनापतीची नाही, राजांची इच्छा हवी. का नसेल आमची इच्छा? का नसेल आमची इच्छा? अनाजीपंत स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच कळलं, दरबारातील गप्पांवर नाही. हंबीरराव तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. हो, मी काय म्हणतो अनाजी पंत, देवाने एवढी बुद्धी दिली आहे तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का? हे बघा. आलो आलो. हा, काम झालं. आलो. आपल्या कड्यात आणा त्याला, धाक भैरव त्याला आसमान दाखवतो. भाऊसाहेब, दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको,
तिथल्या राजकारणाचा वास घरातल्या वाशांना लागला ना, गरप वखरायला येण नाही लागायचा. जी दादासाहेब. आता माणूस थोडा अहंकारी आहे, पण म्हणून त्याचं कर्तृत्व लपत का? चला झोपा. चला रे पोराव. ए जा रे बाळांना झोपा. चला दिवा घ्या त्याला. काय करतीस काजल? तुम्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून. नजर आपल्याला नाही, आपल्या लेकरांना नाही लागली पाहिजे. आपलं झालं. मला माहितीये आज रात्रीच्याला तुम्हाला काही झोप लागायची नाही. हा जरा किचकट मोहीम आखलीये. दरबारातल्या समद्यांचा विरोधपत करून एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खास खळग्यांची जाणीव असावी. आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगतय. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोपर फुटणारच. मग आपली फुटू दे. आपली डोपर फुटतील तवाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पठार येईल ना ग लक्ष्मी. ऐका तर लई झाक वाटते, पण खरच असं होईल ना? होईल नाही, झालंच म्हणून समज. फक्त मी बहिरजी नायकासाठी दिलेला निरोप वेळेत त्याच्याकडे पोचू दे तेवढा. मग अख्खा बहादूरगड त्यांनी शिवथरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड, आपल्या 9,000 सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000 घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका, हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर मनीरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर मनीरा मवाले जेजुरी कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाटला आमची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिरजी गढी आतून बाहेरून कशी आहे? माहित नाही. माहित नसेल तर मग लूट कशाची करणार? आता काय काय झालं? लूट नक्की कधी कशाची कुणी करायची कुठून करायची? आंबीरराव काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजलंच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिरजीची पाखरं त्यांच्या जोंदळ्यावर सोडली आहेत तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्याना, तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरं दाण्यावर बसवतो. नाही ती कापड काढा आधी, सारखा हात तलवारीवर जातोय. बाहेर संताजी तर नजे आल त्या अंगावर. बघू की जरा अनाजी पंत. सगळं तुम्हीच तर बघताय, पण तुम्ही नीट बघू कुठं देताय. या बाणाला ज्याचं रक्त तो औरंगजेबाचा भक्त. बहादूरगडाहून रायगडाकडे येताना जवळचा सोपा मार्ग कुठला? पहिले भीमाकाट, मग नाणेघाट, मग पुन्हा ओलांडून मुळशी खोऱ्यातून मानगाव मार्गे थेट रायगड. साधारण किती दिस? 4-5 दिस. येताना मोठ जंगल कुठन किती अंतरावर? भीमाकाट ओलांडला की वाडे बोलायची लय मोठी देवऱ्या लागते. छान असल,
असतं तो पेडगावचा दीडशाना आपल्या माग माग जंगलात घुसायची हिंमत नाही करणार. पण या वेळेला इकडून जायच्या आधीच तिकडून येताना काय काय ह्याचा विचार आपण का करतोय माहित नाही. नाईक फक्त 9000 घोडदळ आहे आपल्याकडे. आहे तर काय खानाच्या चिमटीत सापडलो बुगाच की. नऊ नाही सातच. काय सातच? अयो 7000 मावळे घेऊन मालोजी असाजी मोरोपंत बहादूरगडावर हल्ला बोलतील. उरलेले 2000 हंबीररावांसोबत कुरकुमला थांबतील. हे कुरकुम कुठून आलं मधीच? माहित नाही. नाईक पण पहिला घाव घालणार कोण? माहित नाही. ऐका 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 नाही मला काय म्हणायचंय हा नीट ऐका. आपल्याला तरी माहितीये का आपण नक्की काय करायचंय ते? आमचं माहित नाही पण तुझं माहिती. काय? तुला उद्याच एक काम करायचंय. कसलं? बहादूर खानाला कळलं पाहिजे ताबडतोब काय 7000 मराठी त्याच्यावर समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से. 7000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. और ये तुमसे किसने कहा बैल वाले? तुम्हारे बैल ने? खुले मैदान में सामने से हमला करना मराठों की फितरत नहीं है. सिवा अब राजा बन गया है, शायद अब छुप छुप के वार करने में उसे शर्म आती है. बहादुर हंसने के बजाय दिमाग से सोचो. अरे मैं जा रहा था रास्ते से, मैं देखा. अरे अरे क्या कर रहे हैं आप? अरे मैं तो, मेरे को लगा बख्शीश देंगे, आप चटका दे रहे. बस 7000. अरे ले झाले तुला. अरे ले मार कुठे असतात ते? रो क्यों रहा है? टोचा तो टोचा तो टोचा. चला बस. बच्चू है सच बोल रहा? हाँ सच बोल रहा. पहले आता बहादुर खबर कुछ गलत लग रही है. मैं खुदा से दरख्वास्त करता हूं कि यह खबर गलत ना निकले. 7000 आने दो. पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा रायगढ़ पर बैठा सिवा भी उसे देख सके. महाराज एवढं काय बघता है? अंधार. राहुजी ही पहिलीच अशी मोहीम आहे जी आमच्याकरता इतकी अंधारात आहे. महाराज आज 7 दिवस झाले, मोहिमेबद्दल रायगडावर काहीच माहिती नाही. नक्की झालं हंबीर आहे तिकडे, पण तरीही मला वाटतं आणखीन 1-10000 तुकडी घेऊन आपण स्वतः निघावं. गरज नाही. प्रतापरावांसारखा योद्धा गेल्यानंतर ज्या विश्वासानं त्याला सरसेनापती बनवलं त्याच विश्वासानं या मोहिमेकडे पहा, तो चुकणार नाही. आणि तो पेडगावचा दीडशहाणा काय जड आहे का त्याला? हो जडच आहे, कारण लढणारे इथे कुरकुंभ मध्ये देवदर्शन करताय आणि थकलेले वयस्कर शत्रूवर सोडलेत. नक्की काय करायचंय आपल्याला? आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच. एवढंच सावध जायचं होतं तर मग एवढी अवघड मोहीम आखली कशाला? म्हटलं कधीतरी तुमच्या झरकडवाक्यांनी जावं. राव या समजा तलवारींच्या दारकडून झाल्यात, बघून घ्या एकदा. काय सर्जराव गनिमाला गुदगुल्या नाही करायच्या, कापायचंय. निदान आणाजी पंतांच्या जीबी एवढी तरी काढा की दार. सर्जेराव त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका. देवदर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी? जा देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या. हे बघा पेडगाव पासून आपण फक्त 6 कोसांवर. 7 दिवस झाले बहिरजीचा पत्ता नाही. बहिरजी येणार आणाजी पंत? अहो येणार येणार येणार, कधी येणार? हे बघा मोहीम फसते
फसू शकते, पण योग्य वेळी विचार बदलला तर 9000 जणांचे प्राण वाचतील. हे सगळं काळजीपोटी चाललंय का भीतीपोटी? काय भीती मला? माझा जर चुकत नसेल तर तुमच्यापेक्षा 2 मोहिमा जास्त लढलोय आणि जिंकलोय सुद्धा, आणि जिथे गरज तिथे माघार सुद्धा घेतली. अनाजी पंत, माघार बिगार मला मान्य नाहीये आणि माघारच घ्यायची. असं ते देवळातले गाववाले आलेत नाही, कुरकुंबाईची पौर्णिमेची ओटी भरायची म्हणतात ना. 2 बरीस झालं देऊळ बंदच आहे ना बहादूर खानाच्या भीतीनं, तर त्या आईची मूर्ती पण घेऊन गेलाय. तो गाववाले म्हणतात की एवढं सगळे मावळे इथं जमलेचे, स्वतः तुम्ही इथं भीती कसली? उत्सव करून हकलून द्या त्यांना. अरे त्या जगतोय का मरतोय माहित नाही, उत्सव कसले करताय? त्यांना काय बोलताय? अहिरजी, अनाजी पंत, देवीचा हा गोंधळ तुमच्या मनातला भी गोंधळ दूर करेल. चला बहिरजीचा शब्द नीट. हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर अनाजी पंत. ही भीती होती मला, म्हणून इतकी सावध आखली मोहीम. ठीक आहे, आता पुढे पुढे संताजी. हा तुला तुझा बाप किती आवडतो? हा याच्या वगैरे जगूच शकत नाही मी, तो आहे म्हणून तर मी आहे ना. वय ना, मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोहोचायच्यात. बहिरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे, नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. चार कोसावर आहे मालोजी आणि ह्याच्या हातात फक्त एक प्रहर. अरे बाप जाईल आजचा. चल चल चल, तू उभा काढतो ना ते आवरण केला. बहिरजी गाण्यात म्हणाला तस मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय, पण आज मराठ्यांना उलट पळावं लागेलच. अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोहोचणार. रामबीररावाचा निरोप आल्या बगैर इथून निघायचं तरी कस? घ्या आला निरोप. तलवारी सोरपंत, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार परत्यांचे. हरा हरा काय रे निघायचं का? होय हरा हरा. काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय. सोय तसं निरोपच आलाय रावांचा का? खांतीतून निघायचं तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमाना ते ओलांडून वाडे बोलायचे इथं देवराईत घुसायचं, मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगडे बोलाय. अग बाबो खानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा, ते 35,000 आहेत म्हणून नाही निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग आता. आता आता काय निघावं तर लागणारच, कंक अंबेरावनं सांगितलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असं. चाल बिजली. वाडे बोलायचं जंगल येईल लगा मावळायचं नाही. हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर, अफजल ने भी यही गलती. आप पुरानी बातें छोड़िए. क्या अफजल नहीं
बहादुर खान खड़ा है, आंखें खोलकर सामने देखिए, वो डर के भाग गए। मराठे भागे तो कई बार है लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं। उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीर राव के? नामुमकिन। हमीर राव का दिमाग तलवार से भी तेज चलता है। तो हमीर राव कहाँ है? कहाँ है? बायका पोर कोणी बघू नका, कापून काढा एक एकाला। काय चाललंय अनाजी पंत? बायका पोर आहेत ती। बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय? काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू। हे बघा सर, बस राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ। धनाजी वरल्या अंगाला अडगळीची जागा, संधाजी खाईल्या अंगाला घोड्याची पागा, तर पेटलेली फट्टी मी विजवतो या सूर्याची। चला लोक। अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आहे ना महालगाठा? मोरेश्वर आहे तिथं, तोवर भिकाजीला घेऊन मी खाटी खाण्यातली जनावर कापतो। छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही, आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही। जय भवानी। आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं। अरे काय सांगतोयस काय? आणि सावता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कड दिलं। जिंकून आला सा, आता सर सेनापती शोभतोय। आमचं छोट स्वराज्य कुठं दिसं ना? हाय की आबा साहेब, या तारा राणी या। कशी आहे? कसलं भारी आहे, कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं। का म्हणून?
कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून. पिछले 7 दिनों से यह धुआं रुक नहीं रहा है. आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हंबीर राव. हंबीर राव अच्छा है. वक्त आ गया है कि हम भी दिमाग दिमाग खेलें. मामू मियां ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पांव में झुक जाएं? मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. बिकते तो होंगे तो खरीद लो. पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है. जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है. दिलेर खान पेड़ गांव से जो भी लेकर गए हैं ना वो उसका दुगना वसूल करूंगा मैं. हंबीर राव दुगना. एक दिवस ही आबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येत तर तुला काय उचलणार. तारे हात लावू नको तलवारीला. का लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आतापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं. आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी. तारे आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तेल ठोकून बसलाय. बसू दे की रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये. त्याला इथं आड कोण आहे. तुम्ही मग ताण लेला येईल ना. हरी शोधत शोधत. जय बजरंग बली. पटात घुस पटात घुस. त्याच्या आमच्याकडे लक्ष घाल आत तिथ. चल घे घे हात घाल तिथं पट्टात. झालं का काय आलं रे. तुम्ही से हंबीर कौन है. इथं जो जो खंबीर तो अंबीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो. आलमगीर तुम पे मेहरबान है. कौन आलमगीर. आलमगीर औरंगजेब पूरे हिंदुस्तान का बाप. तू दोन बापाच आहेस करे. नाही हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटल. थांबा. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग. याद है ना हंबीर तू भी था उस लड़ाई में. उस दिन मुरारबाजी देश पांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. बच्चों से क्या लड़ते हो. आओ हंबीर हो जाए दो दो हाथ. शाही बिर्याणीला आपली खरडा भाकरी काय ऐकते होय. आता बघ कशी झोंब. मुरारबाजीला तू बाण मारलास पण लांबून हत्तीवर बसून चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यांनी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला. पेडगाव लई हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. खरच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली.
1676 विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्रीगणेशा हंबीररावांनी कोपळशी लढाई जिंकून केला. पण या लढाईत तरणाबाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला. पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला. यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला. पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला. मग मात्र मराठे थांबलेच नाहीत. हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला. सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679 ला पुन्हा स्वराज्यात आली. मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता, पण चेहऱ्यावर दिसत नव्हता. चेहऱ्यावर तोच उत्साह कुठली तरी नवी मोहीम आखण्याचा. महाराज, वैद्यभुवांनी विश्रांती सांगितली. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी पोचरी, आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असीन. तसेही आता किती दिवस राहिले तुमचे. हे काय अभद्र बोलता आहात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत. महाराज बास, पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज. सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम एका डोक्यात असेलही. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय. त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्र प्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का. तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हालाही अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या आवी झाली ना 4 दिवसांवर. काय भाऊबीज? 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही. जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्य बोलतोय. हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार. ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी, काही अडचण आहे का? अगं माझा भाऊ येतो, मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो.
असं पाहिजे ते माग नक्की मोहित्यांनी दिलेला शब्द आहे तोही भोसल्यांना माग तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस घे तोंड गोड कर दादा घे सरसेनापती घेताय ना किती छान वाटत मला इथे येऊन आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार हो की नाही वहिनी ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती तशीही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली कारण हिंदवी स्वराज्याची गोडी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खिळला होता अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच 3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीची टळटळीत दुपार महारुद्रा माझ्या राजाला जप आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला
तू आज उगवलास तरी कसा? आमच्यासाठी तू कालच मावळलायस, कायमचाच. तुला आज नमस्कार नाही. आम्ही आहोत ना. काय आज्ञा आहे महाराणी साहेबा? स्वराज्य राखा हे त्यांचं शेवटचं वाक्य अजूनही आमच्या कानात घुमतंय. 13 दिवस झाले आज राजाशिवाय गादी, अजून किती दिवस अशीच राहणार? खर तर हेच बोलायला आम्ही तुमच्याकडे येणार होतो, पण गादीवर बसणार कोण? संभाजी का राजाराम या विवंचनेत अडकलात की काय? हो अडकलोय, म्हणूनच तर तुम्ही सांगा महाराणी साहेबा कोण बसेल गादीवर? राजाराम बसेल गादीवर. संभाजी पन्हाळ्यावर असताना? संभाजी काय शंभूराजे म्हणा, मी थांबव. मग त्यांना कैद करा. ठीक आहे ठीक आहे. अहो ठीक आहे काय अनाजी पंत, महाराणी साहेबा या सगळ्याची काहीही गरज नाहीये. कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राजारामांच्या राज्याभिषेकाला. वकील पत्र घेतलं की काय त्यांचं सोनोपंत? नाही ठीक नाही, पोराचा हक्क मागते मी. आणि हो, राजारामाची आई म्हणून विनंती नाही तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय, त्यांना कैद करा. प्रधान किंवा सुरनीस यांचा तो अधिकार नाही, हा पण सरसेनापतींचा आहे, त्यांचाच असतो. मग त्यांना जाऊन तसं सांगा राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल. लेखी आदेशाबरोबर एका भावाने बहिणीला दिलेला शब्द सुद्धा मिळेल. सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर? नाही कसं आहे, सरसेनापतींचं शंभू प्रेम जगजाहीर आहे म्हणून. अहो आनाजी पंत तुम्ही काय बोलताय, हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो कारण. बाळाजी अवजींकडून राजपत्र लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या. त्वरित जातो. आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर?
त्यांनाही कैद करा. काय सरसेनापती, काय म्हणताय स्वराज्य? राखताय ना राजा? राजा, राजा नक्की राखू. तुम्ही दिल्याबर हुकूम राखू महाराज. एकच लक्षात ठेवा अंबीरराव. जी राजा. सिंधूच्या उगमापासून कावेरी पैल तिरा पावतो, अवघा मुलुक आपलाच. महाराज मला माहिती होत तुम्ही तुमच्या लेकरांना सोडून कुठं भी नाही जाणार. चला महाराज, दक्षिण दिग्विजयासारखा उत्तर दिग्विजय करू, दिल्ली फोडू. महाराज ऐका ना महाराज, चला तुम्ही जाऊ नका. किती भी कडू असलं तरी सत्य पचवावच लागल. काय कडू, इथं महाराज माझ्या समोर उभे आहेत. दहा दिवस झाला आता, विश्वास ठेवावाच लागल. काय कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर, सांग ना लक्ष्मी, कस सावरू? माणसांच काय घेऊन बसला, हे तर गोट्यातली गाय वासरे अजून सावरूनात. चाराला तोंड लावनात. असं वाटतं कवा भी महाराज येतील आणि म्हणतील, सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू. अरे कुठं गेले महाराज? आबा तुम्ही कुठे गेले आपले महाराज? सांगा ना. तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग. तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता, मग आता का नाही गेलात? तारे महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली ग. स्वराज्य राखायची अगं लय मोठी जबाबदारी आहे ही. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सर सेनापती. हंबीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. निरोप कसला? फरमान म्हणा. कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचाय. कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं. महाराज गेले? अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार. या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार. जय भवानी. आलं ना आपसुकत समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी. इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार. आणि तुम्ही म्हणता महाराज गेले, अनाजी पंत तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. भावनिक होत आहे सर सेनापती. कसं आहे, भावना वेगळी परिस्थिती वेगळी. निघा तुम्ही. काय म्हणालात? निघा तुम्ही. तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे त्यामुळे संभाजी नावाची अडचण.
महाराज म्हणा, संभाजी महाराज असं म्हणा. हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलोय, बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाहीत तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान आहे ते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आलाय रे शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजी पंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभू राजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवताय? काय चुके त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा. उद्या राजाराम महाराज झाले तर सर सेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुजरा मी घालेन. तू आता शंभू राजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत, शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय हुद्दा स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा. गुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत. पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन नको ती चूक केलीच. औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या मदतीनं त्यांनी स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान उभारलं आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिली. जे मी पाहतोय तेच तुम्ही पाहताय का सोनूपंत? कोण म्हणतो महाराज गेले? शेवटी संस्कार रक्तातूनच येतो. बरोबर आहे. चला जणू थोरले महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला आलेत असाच वास होतोय. काय ना, जणू पुनर्जन्मच. हंबीर मामा, अवघी रयत शंभू महाराजांवर प्रेम करते आणि करत राहणारच. पण प्रश्न प्रश्न फक्त महाराणींचा आहे, तो मी सोडवणार. चला.
मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. मी राजधर्म पाळला. तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला असता. अक्का साहेब, उद्या जो होणार आहे तोही आपलाच आहे. आपला? मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता? हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होतं. स्वाभिमानी? माझ्या राजारामाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणाऱ्याला तू स्वाभिमानी? बस अक्का साहेब, आता शंभू राजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आज खाली. तुझा खरा भाचा संभाजी नाही, राजाराम आहे. मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील की या गादीचा खरा वारसदार मी नाही, माझे शंभूदादाच आहेत. लहान आहे तो, त्याला काय कळतं? त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय. मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे, खरं तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं. बस, तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय ह्याच भान असू द्या. माफ करा शंभूराजे. मामा, आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत. आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श, याच हातातलं मातृत्व. रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्या करता अंगाई म्हटली आहे. खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हातांनी हळद लावली आहे. तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक ऐकण्यात काही रस नाही. सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच. आई साहेब, थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतकं मिरवलं की थोरलेपणाच्या ओझ्याखाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला. आता मग ऐकाच आई साहेब, नीट ऐका. थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले. पुढे तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात, त्यांचे गुणही घेतलेत. एकदा शब्द दिला की मागे नाही घ्यायचा. सांगा शंभूराजे, दिला ना शब्द? सोडताय ना थोरलेपण? शंभूराजे, भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका. राजाराम लहान आहे, स्वराज्याला आत्ता तुमची तुमच्या तलवारीची गरज आहे. शत्रू चारी बाजूनी स्वराज्यावर गिधाडासारख्या घिरट्या घालतोय. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही बोला शंभूराजे, सोडताय ना थोरले पण? बोला ना शंभूराजे. भावनेपेक्षा स्वराज्य जास्त महत्वाचं. केव्हाही आणि एकदा स्वराज्य पाय रोवून घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू. तो लहान असला तरी त्याचा शंभूदादा त्याच्या पाठीशी हो ना. मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी. लढणार ना? लढाल ना? नाही नाही शंभूराजे, नाही. महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील, राजमाता म्हणूनच. फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे, कधीच. हंबीर मामा, आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा. शंभूराजे, आता आई साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू. जय भवानी. अक्का साहेब, माफ करा. तू नी गिथून. मैं सिवा को राजा बनने से रोक ना सका,
पर संबा को जरूर रोकूंगा, उसे राजा नहीं बनने दूंगा मैं। संभाजी अकेला नहीं है, हंबीर राव है उसका। तो हंबीर राव कोई लोहे की जंजीर नहीं है जो टूट नहीं सकती। वैसे भी हंबीर राव से पेड़ गांव का हिसाब अभी। ये क्या है? पिछले 100-200 सालों से ऐसे कई सारे लोग पंडरपुर जाते हैं। क्यों? हम मक्का क्यों जाते हैं? आप हमारी बराबरी इन काफिरों से मत कीजिए। इन्हें आज तक किसी ने कभी रोका नहीं? जरूरत ही नहीं पड़ी। अगर मैं रोकूं तो संभा को कितना दुख होगा? सोचना भी मत। सोच चकित भरोच चलिया विमोच चखली खल तठठई मन कठठई सौर ठिल्लियो सद्द धिसी भई मद्द दवी भई रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो। वाह कविराज वाह वाह। बोला सूर्य जी। मुजरा राजा काय निरोप घेऊन आलात? देहूच्या तुकाराम बुवा मोरेंचे दोन्ही चिरंजीव आपल्याला भेटायला आलेत महाराज। सन्मानानं आत घेऊन या त्यांना। जी राणी साहेबा। शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजिएला। पंढरपूरच्या सावळ्यास विश्वंभर म्हणून संबोधणाऱ्या तुमच्या ऋषितुल्य वडिलांच्या स्मृतीस आमचा विनम्र प्रणाम। प्रणाम। काय काम काढलत महाराज? वैष्णवांच्या पालख्या जशा स्वराज्यातून पंढरपुरास जातात तशीच देहूवरून तुकोबांची पालखी काढावी। आणि हे फक्त आम्हा मौर्य कुटुंबियांची नाही समस्त देहूवासियांची इच्छा आहे। तुकोबांची पालखी पंढरपुरात जावी फक्त तुमचीच नाही तर स्वराज्याची इच्छा असेल आणि त्यासाठी लागणारं द्रव्य सोनोपंत सरकारी खजिन्यातून देण्यात यावं। जी शंभू राजे वाईट बातमी आली। बहादूर खानानं पेडगावजवळ वारकऱ्यांच्या एका दिंडीवर हल्ला केला। 200 वारकरी ठार झाले। सबोरी महाराज सबोरी, मला असं वाटतंय गनीम कूटनीतीचा अवलंबन करतोय। नाही तर काय? 2 दिवसावाला आपला राज्याभिषेक आणि आज वारकऱ्यांवर हल्ला। सरळ सरळ तुमचं मन विचलित करण्याचा डाव हा त्या भादुरड्याचा। तर मग झालंय आमचं मन विचलित मामा, झालंय आमचं मन विचलित। धर्म संकटात असताना मी राजा कसा? तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म केले। मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे मेले जिते असो निजोनिया जागे जो जो जे जे मागे ते देऊ। भले तर देऊ गांडीची लंगोटी नाठळाच्या काठी देऊ माथा। माय बापा हुनी बहु मायवंत करू घात पात शत्रु हुनी अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते पापुढे काय गड। तुका आम्ही अवघे गोड जया पुढे गोड त्याचे बळी। Jai Jai Gopal Kumar Jai Jai Gopal Kumar Jai Jai Gopal Kumar।
गनिमाच्या रक्तामासानं मातलेला माझा हा राजा धुवायला, आता अशा सात नद्या सात समुद्र भी कमी पडतील. औरंगजेब मोहम्मद मुईउद्दीन मुजफ्फर अबुल गाजी बादशाह, सलाम. यहां दक्खन में इस्लाम खतरे में है. हम्बीर राव और संभाजी ने रातों रात आपका प्यारा बरहानपुर शमशान बना दिया. वो दोनों आज जिस तरह से लड़े हैं, मुझे नहीं लगता पूरा हिंदुस्तान जीतने का आपका सपना कभी. बस बस, उम्र कट गई सिवा सिवा करते करते. अब क्या इस उम्र में संभा संभा हम्बीर हम्बीर करता फिर मैं. अबू जान, यहां दिल्ली में बैठकर दक्खन जीत नहीं सकते, उसके लिए हमें दक्खन जाना होगा. आज आलमगीर औरंगजेब कसम खाता है कि जब तक मैं दक्कन जाकर उस काफिर बच्चा संभा को मार नहीं डालता, तब तक ये किमांश अपने सर पर नहीं पहनूंगा. दिल्लीचा हा बादशाह तसा शांत आणि संयमी माणूस, पहिल्यांदाच अशी चिडचिड होतीये. चिडचिड कसली, या वयात हे असलं वागणं निव्वळ पोरकटपणा आहे. त्याचा हा पोरकटपणा हजारो जीव घेऊ शकतो कविराज. यावेळी त्याची लाडकी दिल्ली सोडून काश्मीर नाही, तर आपण त्याचं जाळलेलं बऱ्हाणपूर बघायला येतोय. तो मातार कपटीये. हे बुऱ्हाणपूर फक्त निमित्त आहे, त्याला स्वराज्यात घुसायचंयच काही करून. महाराज असताना जमलं नाही, मग आता घेताय शपथा. त्याने काय शपथ घेऊन मुकुट फेकलाय ते महत्वाचं नाहीये. आता फेकलाच आहे तर तो पुन्हा त्याच्या डोक्यावर कसा नाही जाणार याची काळजी आपण. आखिर दिल्ली छोड़कर मुझे आना ही पड़ा सिवा की जमीन पर. दिल्ली हुन इथे येणं ही त्याची मर्जी, पण इथून कुठं का इथंच ही आपली. इथंच ते भी कायमचाच. बस बहुत हो गई ये छोटी छोटी लड़ाइयां, अब जंग का ऐलान कर दो. ऐसी जंग जो इन मराठों ने जिंदगी में कभी देखी नहीं होगी. हसन अली, शहाबुद्दीन, शहीजादा मुअज्जम, गरळ ओकणारे हे तीन भुजंग औरंगजेब स्वराज्यावर सोडणार. शहाबुद्दीन खान, 40,000 की फौज लेके रामसेस किले पर हमला बोल दो. तो हसन अली तुमच्या रामशेजला येणार, तुम्ही 500 तो 5,000, तरी आत घुसायची हिम्मत करणार नाही तो. लेकिन याद रहे केले के अंदर मत घुसना. तो बाहेर धमधमे उभे करणार आणि त्यावर तोफा चढवणार. किले के बाहर बड़े बड़े धमधमो पर तोपे चढा देना. एकदा का तिथं तोफा चढल्या तर तुमचा रामशेज गेला म्हणून समजा जे दे सरदार. हसन अली, तुम कल्याण भिवंडी पे हमला बोल दो. एक बार ये कल्याण भिवंडी हाथ में आ गया ना, तो समझ लो कि इन मरहट्टों का आरमार डूब गया.
यसाजी सैजादा मुअज्जम मानगाव मार्गे कोकणात उतरल रायगडाव जाण्यासाठी. संभाजी महाराज आहेत तिथ. शहजादे मुअज्जम, तुम कोकणकर सीधा रायगड पे कब्जा कर लो. हमें जो चाहिए वो वही है. आता चार पाच वर्ष तरी तुम्ही घरदारीस राहत. आपल्या सगळ्यांचं बिराड घोड्याच्या पाठीवरती. स्वराज्यावर पाठवलेले हे तिन्ही भुजांग त्यांचा फणा चेचूनच परत त्या औरंगाकडे पाठवायचे. स्वराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिणेतील हिंदू आणि मुसलमान एकत्र येऊन लढले उत्तरेतील मुसलमानांविरुद्ध. इस बार मरहट्टों के कंधे से कंधा मिलाकर आदिलशाही लड़ी. दक्खन के मुसलमान दक्खन के लिए लड़े, उनके साथ है. जो इस्लाम के खिलाफ वो मुसलमान काफिर है. संभा को बाद में, आदिलशाह को पहले देखते हैं. जैसे संभाजी के पास हम्बिर, वैसे आदिल शाह के पास सरजा खां. तुम अंदर जाओ. जीनत बेटी ठीक ही फरमा रही है जापना. आदिल शाह की सबसे बड़ी ताकत है सरजा खान. और हमारी ताकत ये सब बुजदिल. हम्बीर राव को आपके सामने ले आएंगे हुजूर. हमें और एक मौका दिए जापना. हम्बीर राव नहीं, अब तो मुझे सरजा खान चाहिए. क्योंकि अपने ही मजहब का दुश्मन ज्यादा खतरनाक. जाओ. जी आलमपना. दुश्मन की इतनी भी तारीफ मत करना कि अपनों का हौसला कम हो जाए. जी अब्बूजान. और फिर कभी ऐसी दखलअंदाजी मत करना. नहीं, दोबारा ऐसी गलती नहीं होगी जहांपना. सरजा खान एक ऐसी ताकत है जो हमेशा आखिरी वक्त काम आती है. लेकिन आज ही हम इसे मारने वाले हैं. मारेंगे तो मर जाएगा, लेकिन अगर जिंदा रखेंगे तो हमारे लिए मारेगा जिसे हम कहेंगे. अगर हमने तुम्हें जिंदगी दी तो आज से ये जिंदगी आपकी. सुना है संभा के साथ हमारे खिलाफ तुमने जंग लड़ी थी. वो मेरा कल था. तो फिर तुम्हारा आज क्या है? आप जा बना. अगर हमने तुमसे कहा कि संभा को मारो तो मारूंगा. जरूर मारूंगा. जा बना. तो हमने तुम्हें जिंदगी बख्श दी. कोरले महाराज नेहमी म्हणायचे, मावळच्या दिनकरात डुबणारी मोगलाई आणि उगवत्या हिरण्यगर्भात हिंदवी स्वराज्य बघायचं. मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार. इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार. तुमची इच्छा आहे ना त्याला इथं गाडायची? मग तुम्ही खड्डा खणायला घ्या. त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. अहो तुमच्यासारखा भाचा मिळायलाही नशीब लागतं शंभूराज. आज संभाजी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे हंबीर बाबा. आता औरंगजेब नावाचे असे कितीही उधाणलेले समुद्र अंगावर आले तरी त्यांना असेच पायाशी ठेव. फक्त मी असेच पाठीशी उभे राहा. जोपर्यंत तुमचा हा हंबीर मामा जिवंत आहे तुमच्या पाठीमाग काय घडतं याची तुम्ही चिंता भी करू नका. तुम्ही समोर लक्ष द्या स्वराज्य वाढवण्यावर. हे तिघ इथं बोला नाही महाराज. पोर्तुगीजांनी अचानक फोंड्यावर हल्ला केलाय. किल्ल्यामध्ये यसाजी आणि 200 मावळे आहेत फक्त.
आजूबाजूला कुणी मोठा सरदार नाही वय नाही त्याचं 20 वर्षाचं पोरग कृष्णाजी आणि यासाजी एवढेच आहेत महाराज अजून एक वाईट बातमी आहे सरजा खान गेला काय औरंगाने हलल करून मारला त्याला वय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले महाराज आपण रायगडाकडे निघाव मी बहिरजी संताजी धनाजी मालोजी यांना घेऊन घुसतो फोंड्याच्या किल्ल्यात माझे 200 भाऊ मरणाच्या दारात असताना मी रायगडावर जाऊ आहो पण मामा मुघल खूप कापले आता गोरी कातडी सोलायची आदेश देणारा गोरा आहे पण त्या आदेशावर तलवारे घेऊन पळणारी आपलीच बांडगुळ आहे आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे आपण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो अरे इथं तर आपण 200 किती झाला आकडा अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठ बोंबलत आलेत कुठ पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार काय कृष्णाजी लई लढाई लढाई करत होतास ना लढ आता आबा ही माझी पहिली लढाई आहे छातीचा बुरुज करून लढीन मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार आणि जर किल्ला पडला तर कंकाचं आडनाव नाही लावणार आणि सगळ्यात पहिल्यांदा ती भांडगुळं कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नादी लागली हरे हरे कोइंत्रुस मराठा एग्जिस्टिंग डेंट्रो दु फोर्टे कितने मराठा है अंदर 200 दुजन दो एलिस फूल उतार क्या वो लड़ पाएंगे 200 मराठे ले झाले पोर्तुगीजांना मराठ्यांच्या भिंती पण मराठ्यांसारख्याच आहेत एक काम करा या समजा तोपा घ्या आणि एका जागे डागा तवा फुटल ते गुड कशो काय म्हणले होते मला कुत्ता कंबाइनो सीज केजियांची चिरी
मागे फिरा राव। पोर्तुगीजांनी बरोबर येळे साधली। त्यांच्या आग ओकणाऱ्या तोफांना मार्गशीर्ष सापडला। आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफेची बत्ती पेटली नसती। शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे। आमच्या सारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे। एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो। आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली। आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती। परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे, तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच। दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली। निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय? परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट। परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणलीये जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलाच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजीबी उठून लढल, पाय तुटलेला शिरप्या लढलाच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल। तुकाजी, शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होत। माझे शंभूराजे, माझे शंभू, शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार। आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकट्या नाही लढणार, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज भी लढणार। आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या। 6 वर्ष झालं म्याना ते होई भवानी, आज तिला पदा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी। महाराज आज तुमच्या सोबत आहेत शंभूराज। हर 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 आबासाहेब। जय भवानी। मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की। अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले। जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला। आणि मग सलग लढाया करून थकलेले मराठे 5 वर्षांनी आपापल्या घरी परतले। साहेब, राव दे, राव दे। आ...
लक्ष्मी. तुमचं छोटं स्वराज्य आता मोठं झालंय. अरे आबासाहेब, आबासाहेब तारे. स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढता लढता पूर मोठी कधी झाली मावळ्यांना कळलंच नाही गे लक्ष्मी. आता नाही ना कुठे जाणार आम्हाला सोडून? नाही जाणार बाळा, कुठ नाही जाणार, कुठ नाही जाणार. आता निरोप रायगडावरून आला ना तरी माझ्या लेकराला सोडून कुठ नाही जाणार. रंगोजी चंगोजी. आ राहू काका कुठे आहेत? राहू काका मागच्या तुकडी बरोबर येतोय. चला सराव चालू आहे ना. मोहिते आपण मोहिते. पडशील ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला, लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचलून हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील समध्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. आयलमा पैलमा गणेश देवा, आयलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, पारवळ घुमत बुरजावरी, पारवळ घुमत बुरजावरी, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी नायका, एविन गाव ते विन गाव, एविन गाव ते विन गाव, आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया, खातील काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हद गा, ते दिसतंय तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हादगा पोरींचा लाडका खेळ आहे, त्या खेळणारच की, ते बदलतय भय. सगळं बदलतय, पोरींचे खेळ बदला पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. हादगा खेळून तलवार उचलायची आहे का नाही? गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव मोहितेस तू, तुझे खेळ बी वेगळे खेळणी बी वेगळी. काय सुख मिळालं तिला असं रडवून? आज ताराला खरं तर भोंडलाच खेळायचा होता. नागपंचमीचा फेर धरायचा म्हणेल, मग भातुकली मांगळागौर, मग चूक काय त्यात? चुकच आहे. खोटे आत्तीभोवती तिला फेर नाही धरायचे, खरे आत्तीवर बसून स्वराज्य राखायचंय. महाराणीच होणार आहे जणू. होणारच आहे, महाराणी ताराबाई. राजारामचा वय झालं तरच शक्य आहे ते.
नाहीतरी मोहित्यांची एक लेख दिलीच आहे की भोसल्यांकडं. बघू 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 म्हणता म्हणता लग्नाचं वय उलटल पोरीचं. अकरावं लागल औंधाला. सरसेनापती म्हणून मोठे हातच, बाप म्हणून वाकी. नाही म्हणजे तुम्हाला काळजी आहे तिची? बोलू आम्ही शंभूराजांशी. लढाईत नाही येळ मिळेल ना? आता पोर्तुगीज, सिद्धी, मुघल समधे बडवले की चारी बाजूने. मला नाही वाटत एवढ्यात कुणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघल. बघल होय. ये है पूरा मराठा साम्राज्य, हमारे मुकाबले बस मुट्ठी भर. और ये रायगढ़. मुझे एक बात समझ में नहीं आती, ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? दिल्ली. इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या जन्नत भी छोड़ाएंगे. तो फिर देर किस बात की है? छोड़ देते हैं जन्नत. कभी देखा है रायगढ़? कभी जरूरत नहीं पड़ी. संभाजी या फिर कभी हंबीर राव? नहीं देखा तो देखना भी मत. ये लोग दिखते कम और चुपते ज्यादा है. सरजा का दुश्मनों की इतनी तारीफ करोगे तो उन्हें हराओगे कैसे? दुश्मन से इतनी नफरत करोगे तो उन्हें जानोगे कब? तुम तो जानते हो. तुम बताओ, तुम बताओ. संभाजी को कैसे मारोगे? 40,000 की फौज लेकर आज रात ही रवाना होंगे. लड़ लड़ कर थके भागे मराठों के जख्म भरने से पहले हम उन्हें नए जख्म देंगे. वाई से शुरुआत करके फिर प्रतापगढ़, फिर रायगढ़. बहादुर खान क्या हुआ? लगता है आज तीर निशाने पे लगेगा. नपुस्तक, पीठ दिखाकर कहां भाग रहा? रुक. अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक न दागिना नाही. फक्त तो दागिना असा छाती पाहिजे, कुठतरी पाठ ठेवू नये. बुजदिल तू आणि तुझ्या औलादी वांडीच्या, म्हणून तू तुझं घरदार सोडून आमच्या ताटात तोंड घालायला आला हो रे भुसनाळे. हमारे हाथ अब वक्त बहुत कम है. लक्ष्मी हे खेळ शोभतात मराठी पुरींना. वेग बघा पुरीचा, मन लावून करते ना. आज नुसतं मन लावतीये तर हा वेग आहे. उद्या मनगड भरल तवा दारात गनिमाच्या मुणक्यांची रास लावल. ही नंदी. ए नंदी. अरे बाबा काय रे नंदी. ए नंदी. सरजा खान जिवंत आहे. 40,000 फौज घेऊन रायगडावर निघालाय. संभाजी महाराजांना मारायचा इडा उचललाय त्यांनी. ए वैद्य बोलणं बोलव. तेवढा येणार माझ्याकडे.
राव छातीची चाळण झाली पण पाठीची गाळण नाही होऊन दिली. नंदी महाराजांना वाचवा. आम्ही जय भवानी. जय शिवाजी. त्या सर्जाला म्हणाव तुझ्या आणि शंभू राजांच्या मधी एक हंबीरराव नावाचा वरण येतो. आज औक्षण राहिलं. आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला वावळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी. रायगडासाठी आलाय. त्यामुळे आज जर आम्हाला काही झालं तर मोहितेच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा. कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकाव ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी. जय शिवाजी. ताटातली निरंजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावरच वळून येऊ. भाऊसाहेब तलवारी काढा. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन हेच आम्हा काम. बीज वाढवावे नाम. आज आपल्या धर्मासाठी आपल्या देवदेवतांसाठी आपल्या शंभूराजासाठी लढायची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचं हे माझं स्वराज्य 18 पगड जाती जमातींचं आहे. त्या 18 पगड जाती जमातींनी एक दिलानं लढलं पाहिजे तवा हा टिकल. आज टिकवायचा. ही जंगलं मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. बहिरजी अरे या जंगलांच्या जीवावरच आपण महाराजांबरोबर तो अफजल फाडला. पण त्या सर्जा खानाला ही जंगल बी चांगलीच माहिती आहे आणि रायगडाकडे जाणाऱ्या समद्या वाटा बी. म्हणूनच सह्याद्रीतल्या हरेक वाटेवरती त्याचा काळ म्हणून उभे राहा. असे उभे राहा जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखून खडा. त्या सर्जा खानाकडे काय मन आग ओकणाऱ्या तोफा. अरे असू देत फिकीर नाही. कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजर आहेत. त्याच्या तोफेत न उडालेला गोळा जमिनीवर पडून नाही. मराठ्याच्या नजरेच्या धाकानं फुटला पाहिजे. हवेतच गपकेनी. छत्रपती शिवाजी महाराज की. संताजी धनाजी जेवताना भाकरी किती खाल्ले कधी मोजता का? नाही तर मग अंगी कसं लागायचं. आज पण लढताना गणिम किती कापलं हे मोजायचं नाही तर स्वराज्याच्या अंगी नाही लागायचं. याच साठी केला होता आट्टा हास. शेवटचा दिस गोड व्हावा. समद्यांनी शेवटची लढाई समजून लढा. लढता लढता हा दिस गोड करा. आज आपला भगवा मातीत नाही गनिमाच्या छातीत रोवायचा.
बोले भी ठीक से दागे तो खत्म हो जाएंगे ये मुट्ठी भर मरहट्टे। चलाओ तोपे। तुम्हें खा किताब की शमशेर लाई जाए। आज इस भरे दरबार में सरजा खान की जितनी भी तारीफ हो कम है। मैं इस किताब के लायक नहीं हूं। मतलब? लेकिन अभी अभी तो तुमने कहा था कि निशाना तो मैंने सही लगाया था, लेकिन आओ।
मुजरों की तरह मैदान छोड़कर भागे हम। शर्म आनी चाहिए हमें। सर सलामत तो पगड़ी 50। हाथ में एक तलवार ली, ये मराठे जिंदगी भर तुम्हें परेशान करते आ रहे हैं। अगर आज उनके हाथों में गोला बारूद लगाना तो कल दिल्ली उड़ा देंगे। सरजा खान, चाहे कुछ भी हो जाए, उस हम्बी राव के हाथों इतना सारा गोला बारूद नहीं लगना चाहिए। लगने दो, कुछ फर्क नहीं पड़ता। तुम इन मराठों को जानते नहीं हो, वो कुछ भी कर सकते हैं, कुछ भी। अगर तुमने उसे नहीं मारा तो हम्बी राव को मारा किसने? बताओ किसने मारा? खुद हम्बी राव ने। जय भवानी, जय शिवाजी। आयला बहिण जी, एवढा दारुगोळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडकू 2 दिवसात। कधी निघायचं हे गायवरच असतं। आधी या जखमा तो भरू द्या, मग नव्या मोहिम विचार करा। अंबीरराव गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणार आहेस। कवर नाही, घरची बाई अंगावर दागिना मिरवताना तकती होय। आपण पण नाही तकायचं या जखमा मिरवताना। नाही 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 राव, आज तुम्ही जे काय लढलाय मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गनीम चालून येईल। आपली लढाई झाली आता नाही, आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे। आणि मालोजी बाबा, तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल, शब्द आहे माझा। बातमी आली राव, संभाजी महाराज रायगडावरून। काय कसला आवाज झाला का? आवाज नाही, पोर जंबुर्गे हलवत त्याचा असं। नाही, जंबुरे हलवल्याचा नाही, जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे। यमंत म्हणजे नक्कीच कोणतरी शिलगावला असत। ए सम तिकडे बघा रे, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्या सारख्या शूराची गरज आहे। कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा, तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो। हमारे नमाज का वक्त हुआ है। मुगल सल्तनत के पास सब कुछ है, फिर भी सिवा कभी हाथ नहीं आया और ना ही संभा, क्योंकि यहां हर घर में एक हम्बीर राव रहता है। सह्यगिरीचा हत्तर फोडून जन्म आला। या परवरदिगार, इस जन्म में तो नहीं
लेकिन अगले जन्म में एक हंबीरराव मुझे जरूर देना। हिंदुस्तान तो क्या, पूरी दुनिया पे राज करूंगा। आमीन।